या चॅप्टरचा डिटरमिनंटचा पूर्ण टॉपिक आपला एंड झाला आहे. आजपासून आपण न्यू टॉपिक म्हणजे या चॅप्टरचा नवीन पार्ट मॅट्रायसेस हा टॉपिक टीच करणार आहोत. तर सगळ्यात पहिले मॅट्रायसेस टॉपिक टीच करायच्या आधी कोणत्या कोणत्या टाइपच्या मॅट्रिक्स असतात कधी कधी पेपर मध्ये एक एक मार्क्स साठी फक्त मॅट्रिक्स ची टाइप ओळखायला लावते. तुम्हाला दिलं असणार, तुम्हाला या टाइप मध्ये पेपर मध्ये दिलं असणार आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. क्वेश्चन काय राहणार, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मॅट्रिक्स, आणि तुम्हाला या टाइप मध्ये दिलं असणार 5 5 5 0 0 0 0 0, आणि विचारणार तुम्हाला याला आयडेंटिफाय करा की कोणती मॅट्रिक्स आहे, किंवा 1 0 0 0 1 0 0 0 1 ही कोणती मॅट्रिक्स आहे. तर तुम्हाला प्रत्येक मॅट्रिक्सचं नाव माहित असलं पाहिजे, कोणाला कोणती मॅट्रिक्स म्हणतात. तर आज आपण फक्त बेसिक आयडिया घेणार आहोत. बेसिक आयडिया म्हणजे प्रत्येक मॅट्रिक्सचं नाव. क्लिअर दिसत नाही आहे असा मेसेज आला मला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा टाइपच्या मॅट्रिक्स तुम्हाला दिल्या असणार आणि तुम्हाला त्या मॅट्रिक्स आयडेंटिफाय करायला लागतो. म्हणून आज आपण पहिले कशाला कोणती मॅट्रिक्स म्हणते आणि ती आयडेंटिफाय कशी करायची इतकं टीच करणार आहोत. म्हणजे आज आपण मॅट्रायसेस जो आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत याचा फक्त बेसिक घेऊ, आणि उद्यापासून एक्सरसाइज 4.4 स्टार्ट करू. एक्सरसाइज 4.4 ही उद्यापासून राहणार मॅट्रायसेसची एक्सरसाइज. तर मॅट्रायसेस तुम्हाला एक मार्कासाठी किंवा अशा 2-3 मॅट्रिक्स देऊ असणार आणि तुम्हाला क्वेश्चन विचारणार आयडेंटिफाय द मॅट्रिक्स, तर तुम्हाला त्या मॅट्रिक्स आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. आता मी तुम्हाला एक एक मॅट्रिक्स इथे लिहून देतो आणि नाव दिलं जाते ते सांग. जसं पहिली मॅट्रिक्स तुम्हाला जर या फॉर्मॅट दिला असला 2 1 0, फक्त एक रो देऊन आहे, काय देऊन आहे, फक्त रो, याला म्हणतो आपण रो मॅट्रिक्स. काय म्हणतो आपण याला, कॉलम मध्ये गिवन असलं 2 1 3, याला म्हणतो आपण कॉलम मॅट्रिक्स. एक एक सांगत आहोत, चांगल्या प्रकारे लक्ष देत जा. कोणती मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स. बाकी सगळ्या प्लेस वर जर 0 असला आणि जो डायगोनल असणार, डायगोनल 8 0 0 0 8 0 0 0 1, हा डायगोनल दिसत आहे तुम्हाला. सगळ्या प्लेस वर जर 0 असला आणि डायगोनल मध्ये जर फक्त कोणती ना कोणती कॉन्स्टंट टर्म असली, जरूरी नाही 1 1, जरूरी नाही 1 सोडून कोणती पण 2 3 4 5 20 100 30 40 कोणती पण, बट 1 नाही 1 नाही, तर याला म्हणतो आपण स्केलर मॅट्रिक्स. खूप इम्पॉर्टंट.
काय चेंज केलं मी इथे फक्त का जी कॉन्स्टंट टर्म होती जी कॉन्स्टंट टर्म एक एक होती त्या एक एक च्या ठिकाणी फक्त काय लिहिला वन फक्त जर वन असला विद्यार्थी मित्रांनो आणि बाकी सगळ्या प्लेस मध्ये झिरो डायगोनल मध्ये वन आणि बाकी सगळ्या ठिकाणी झिरो तर त्याला म्हणतो आपण युनिट मॅट्रिक्स कोणती मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स दोघांमधला फरक समजून घ्या डायगोनल मध्ये जर वन असला आणि बाकी ठिकाणी झिरो युनिट मॅट्रिक्स डायगोनल मध्ये वन सोडून कोणती पण टर्म असली वन नाही हा वन सोडून जर कोणती पण टर्म असली तर त्याला आपण कोणती मॅट्रिक्स म्हणतो स्केलर मॅट्रिक्स युनिट आणि स्केलर मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही विद्यार्थी कधी कधी या मॅट्रिक्सला स्केलर म्हणतात या मॅट्रिक्सला युनिट म्हणतात युनिट म्हणजे वन लक्षात ठेवा म्हणून डायगोनल मध्ये जर वन वर असला तर त्याला युनिट मॅट्रिक्स आयडेंटिफाय करायचं वनच्या व्यतिरिक्त जर कोणता दुसरी टर्म असली तर त्याला स्केलर मॅट्रिक्स आयडेंटिफाय करायचं ओके राईट डाऊन दिस फास्ट विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या चार मॅट्रिक्स झाल्या रो कॉलम स्केलर युनिट ओके आता आणखी पुढे लक्ष देजा नेक्स्ट मॅट्रिक्स घेऊ आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि एक घेऊ सिमेट्रिक मॅट्रिक्स बघा सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये मी काय सांगितलं डायगोनल मध्येच फक्त झिरो पाहिजे लक्ष देजा केअरफुली डायगोनल मध्ये जर फक्त झिरो असला तर तो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि एक आहे आता सिमेट्रिक मॅट्रिक्स पूर्ण डोक्यात असली पाहिजे याचा एक पॅटर्नच आहे झिरो झिरो वन झिरो वन झिरो टू मिनिट झिरो झिरो वन आहे का झिरो वन झिरो आहे एकदा मला स्टार्टिंग बघू दे झिरो झिरो वन झिरो वन झिरो वन झिरो 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 वन झिरो वन झिरो वन झिरो झिरो याला तुम्ही रो मध्ये वाचा किंवा कॉलम मध्ये वाचा सेम झिरो झिरो वन झिरो झिरो वन झिरो वन झिरो झिरो वन झिरो वन झिरो झिरो वन झिरो झिरो म्हणजे रो मध्ये वाचा किंवा याला कॉलम मध्ये वाचा हे सेम राहणार काय राहणार सेम आणि हेच राहणार असं नका समजू का सर इथं वनच्या ठिकाणी टू येऊ शकते का वनच्या ठिकाणी फोर येऊ शकते का बिलकुल नाही सेम हेच याला म्हणतो आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स सिमेट्रिक मॅट्रिक्स ओके आता एक आहे आपली नल मॅट्रिक्स म्हणजे सगळ्या ठिकाणी झिरो सगळ्या ठिकाणी जर झिरो असलं नल मॅट्रिक्स नल मॅट्रिक्स घरी जाऊन चांगल्या प्रकारे वाचा कोणती मॅट्रिक्स कशी आयडेंटिफाय करायची तर पेपर मध्ये गॅरंटेड विचारते सीईटी मध्ये सुद्धा विचारते ओके लिहा फास्ट तीन मॅट्रिक्स राहिले आणखी विद्यार्थी मित्रांनो आता आपली जी नेक्स्ट मॅट्रिक्स आहे ती आहे डायगोनल मॅट्रिक्स कोणती मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स
तर आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय तर लक्ष द्या डायगोनल मॅट्रिक्स मध्ये काय होते तुमचा जो डायगोनल आहे तिथं कोणती पण टर्म येणार आणि बाकी सगळे प्लेसवर झिरो असणार जसं मी इथं घेतो 3 4 8 आणि बाकी पूर्ण प्लेसवर काय येणार झिरो काय आहे बघून घ्या एकदा फक्त डायगोनल मध्ये टर्म आहे आणि बाकी सगळ्या प्लेसेसवर काय आहे झिरो तर याला म्हणतो आपण डायगोनल मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स ओके आता ज्या दोन मॅट्रिक्स मी सांगणार आहे लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स या दोनही मॅट्रिक्सचं काम 12th मध्ये खूप येते कारण 12th मध्ये पण सेम चॅप्टर आहे आपल्याला मॅट्रिक्सचे चॅप्टर 12th मध्ये पण आहे 11th मध्ये जर समजला तर 12th मध्ये याच्या पेक्षा इजी जाते कळत आहे का मी काय बोलत आहोत तर 9th नंबर लक्ष द्या कोणता पण टर्म 8 1 3 4 1 2 इथं 0 0 0 हा जो ट्रायंगल दिसत आहे तुम्हाला हा ट्रायंगल जो इथे फॉर्म झाला म्हणजे या प्लेस मध्ये जर फक्त 0 असला 0 0 0 आणि बाकी सगळ्या ठिकाणी डिजिट तर याला म्हणतात अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स तुम्ही म्हणाल सर खाली आहे 0 तरी अपर कोण ना अपर जायचं कारण बाकी अपर मध्ये नंबर्स आहे लोअर मध्ये 0 आहे म्हणून अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स याचं उलट हे 0 0 0 0 या प्लेसवर जर 0 असले तर अपरच्या ठिकाणी फक्त कोणता शब्द येणार लोअर या प्लेस मध्ये जर 0 असले आता विद्यार्थी मित्रांनो हे झालं आपलं 10 मॅट्रिसेस लोअर ट्रायंगुलर अपर ट्रायंगुलर डायगोनल मॅट्रिक्स नल मॅट्रिक्स बरोबर आता एक छोटासा कॉन्सेप्ट आहे जर तुम्हाला डिटरमिनंट ची व्हॅल्यू काढायची असेल जसं मॉड ए याला मी नोट करून घेतो आपला डिटरमिनंट फॉर एक्झाम्पल तुम्हाला ए इक्वल टू दिलं असणार 2 4 1 0 2 3 1 4 7 असं तुम्हाला ए इक्वल टू व्हॅल्यू दिली असणार त्याचा तुम्ही मॉड फाइंड आउट केला काय फाइंड आउट केला मॉड मॉड म्हणजे काय फाइंड आउट करतो आपण डिटरमिनंट मॉड म्हणजे काय फाइंड आउट करतो डिटरमिनंट तर तुम्ही याचा डिटरमिनंट फाइंड आउट केला आणि त्याचं आंसर जर 0 आलं त्याचा तुम्ही डिटरमिनंट फाइंड आउट केला म्हणजे मॉड फाइंड आउट केला आणि त्याचं आंसर जर काय आलं तुमचं 0 तर त्याला म्हणतो आपण सिंगुलर मॅट्रिक्स त्याचं जर आन्सर काय आलं 0
सिंगुलर मैट्रिक्स नॉट इक्वल टू जीरो वाला जीरो नॉन सिंगुलर मैट्रिक्स त्याला म्हणतो आपण नॉन सिंगुलर मॅट्रिक्स ओके सिंपल आहे डिटरमिनंट काढायचा झिरो आला तर सिंगुलर मॅट्रिक्स अदरवाइज जर झिरो नाही आला नॉन सिंगुलर मॅट्रिक्स आज जेवढे टॉपिक सांगितले तेवढे टॉपिक घरी जाऊन चांगल्या प्रकारे वाचा उद्या जेव्हा मी एक्सरसाइज घेणार तेव्हा सगळ्यांचं काम ओके थँक्यू लिव्ह इन